कसा आहे? भारी एकदम, मस्त आले ना? एक नंबर. नमस्कार मंडळी, नमस्कार सावित्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आलो आहे आमच्या इथून हातीवमधून बाजूला एक घोटणे पुनर्वसन आहे. तिथे नितीन लोकम सर त्यांच्या शेतामध्ये आलेलं आहे आम्ही, आणि शेतामध्ये येऊन आज गटारी करण्याचा एक प्लॅन केलेला आहे. तर नितीन लोकम यांच्या शेतावरती आलो आहे. तर बघा, इकडे बाजूला असे पूर्ण ही सर्व कलम वगैरे लावलेले आहेत. हे सर्व तो गेट आहे, तिथून आतमध्ये असा वर आहे. आणि हे पर्णकुटी बघा कशी बनवलेली आहे, मस्तपैकी प्लास्टिक ताडपत्री टाकून बांधून मस्तपैकी अगदी झोपडी केलेली आहे. नितीन लोकम पण आहेत बघा, आणि संजय आहे आमचा तिकडे कामाला. संजय गुरु आणि बारको आहे, त्या दोघे जण आहे. श्री पण आला आहे, इथे श्री बसला आहे. इथे काय केलं आहे, चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरचं आपण जेवण करणार आहेत रानामध्ये. आणि त्याच्यावरती आता ठेवलेला आहे तो भात शिजायला, त्यानंतर चिकन घालूया थोड्या वेळानं. आणि हे मिनी पण आले बघा, हे छोटा एक पिल्लू पण आला आमच्यासोबत. हिचं नाव मिनी आहे. मिनी पण आली चिकन खायला. आता थोड्या वेळाने ते भात शिजला की त्याच्यावरती चिकन टाकतो. हे खालचा प्लॉट आहे. किती वर्ष झाले ते नितीन याला? चौथं वर्ष ना. खाली काजूची बाग आहे ही, पूर्ण वेंगुर्ला 7 खाली आहे. वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7. हां, पूर्ण काजू, आंबा, काजू, चिकू 10 प्रकारचे आंबे जे स्पेसिफिक आहेत. चिकू आहे पण मस्त वाटत ना इकडं जंगलात येऊन. साडेचार एकरचा आहे फार्म आपला. मध्ये 400 काजू झाड आहेत आणि बाकीची 100 एक होती. थोडा थोडा पाऊस चालू आहे, पाऊस आहे तोपर्यंत भात शिजतोय. चला तर मंडळी, थोडा पाऊस थांबलेला आहे, बघूया. इथं संजय ते वय साफ करतोय ना, म्हणजे कुंपण ते झाडी तोडतोय तारेच्या वाटले. तर तिथे त्याला मिळालेत काहीतरी रोवणं दिसलेत, मशरूम दिसलेत बोलत होय ना संजय. काय रोवणं आहेत? रोवणं आहेत इथे. बारकोता त्या पण आहे, साफ सफाई करतोय. कुठं आहेत रे? अरे वाव, मस्तच. हे बघा मशरूम किती आलेत बघा. हे तो झाडं तोडला ना म्हणून ते तुटले थोडे थोडे, पण मस्त कळले आहेत सर्व. एक नंबर. हे बघा किती आहेत, ते भरपूर आहेत कळले. ते बघा तिथं काढला पण आहेत संजयानं. हे बघा किती आहेत, मस्तच मशरूम पण आले. आज काय चिकनचा मिळत आहे, पण मशरूम संजय घेऊन जातोय. पण अजून इथं संजय, इथं बाजूला रानात जर बघितलं ना नंतर जेवल्यावर, तर अजून मिळतील आजूबाजूला, आहे ना? इथे आले म्हणजे बाकीच्या आले आले भरपूर आहेत तशी, अगदी भरपूर आहेत, भरपूर आहेत तशी. बघायला गेलं तर भरपूर आहे. पूर्ण गोल हे जे करवंदीची जाळी आहे बाजूला, अगदी गोल ह्याला आले सर्व. इकडे या बाजूला बघ, हे बघ किती आहे, भरपूर आहेत, मस्तच. बरेच आले ते, हे बघ किती आले ते कळे छोटे छोटे. पण हे कळे पण मस्त लागतात हा खायला. सकाळी लवकर कळे चांगले लागतात खायला. मिनी हे बघ मशरूम बघ इकडं, हे तिने तुडवलेत मागाशी. हे बघ मिनी, हे बघ तुडून टाकले. काहीते पण होते, हे बघ हे काहीते पण आहे. मिनी गवत खाते बघा, गवत खाते बघा, गवत खाते. असा हा पूर्ण असा पट्टा आता पूर्ण झाडी तोडायची आहे. ही सर्व खालची झाडी तोडून झाली मस्त आहे, किंवा कसं केलेलं आहे एकदम साफ केलेलं आहे स्वच्छ. काजू पण मस्त आहे, 4 वर्षाचे काजू आहेत. आणि आता ते लाग सुरू झाले. होय ना, खड्डा मोठा झाला काय तो? हा, त्याच्यामुळं आणि काय होत याला ना, याच्यावर चढ दिले दगड असला ना. तो प्लॉट जो आहे ना पूर्ण खालपर्यंत बघा असा प्लॉट. आणि मी उभा कशावर राहिलो माहिती, ह्या टाकीवरती राहिलो उभा. हे सर्व बाया काय बघा खाली आहेत, मी असा टाकीवरती उंचावर उभा आहे. ते तिकडे झोपडी पासून असे काजू सगळे आहेत, तिकडे पूर्ण खालपर्यंत असा प्लॉट आहे. हा
पूर्ण एकदम स्वच्छ करून ठेवला नाही बघा चांगला मस्त की जे मध्ये मध्ये टाळे जे तोडलेले आहेत ना ते असे गाय गाय करून ठेवले नाहीत आणि याच्यावरती जर काकडी विकडीचा वेल असता तर अजून मस्त आलं असत. काकडी पाहिजे होती ना? हा काकडीचा किंवा चिबडाचा वेल पाहिजे होता ते म्हणजे पाय पाय रे पाय हा इथून जर खाली गेला तर खालच्या साईडला आहे भावनदी आपली. इथून जवळच आहे भावनदी आणि भावनदीच्या बरोबर वरच्या साईडला हा प्लॉट आहे आणि पलीकडच्या साईडला कासारकोळण गाव मोडतं. कासारकोळण वांजोळे पलीकडच्या साईडला आणि या साईडला खाली गोठणं पुनर्वसन आहे भावनदी साईडला आणि या हातीवमध्ये मोडतो हे हा जो एरिया आहे हा हातीवमध्ये हॅशटॅग हातीव. मस्त कसा उभा राहिलोय टाकीवरती श्री. अरे भात शिजतोय काय? हा शिजतो हाय ना भाताखाली बघ नाही तर धूर होईल धुरटेल खाताना सगळा धूर लागेल हे वाशेल धुराचा. चल 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 पुढे हा चहाची पात बघ केवढे पाऊस जास्त आला त्याच्यामुळे. शिजल तो एकदा त्याला आग लागली ना चांगली. भात तर झालाय थोडं थोडं भात आता निभरायला ठेवूया भात आणि इकडे चिकन आहे ते चिकन नंतर जरा साफ करून सगळं स्वच्छ करून चिकन पण ठेवूया. एक गोर चरायला आली आहेत या तयारी झाली चिकनची मस्त आहे. टॅमेटो आहे कांदा कोथिंबीर आहे आता काय करतो त्याला मसाला लावून देतो चिकनला. चिकनला मसाला तिखट तिखट मीठ सगळं लावून घेऊया. तिखट कोण जास्त खाणार आहे? तुला तिकीट आवडत जास्त नको मिनी मिनी बस मिनी मिनी चुक 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 बस येते बस मदत करायला बस येते बस बस येते बस 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 बसेल गरम मसाला गरम मसाला आणलंय हळद आहे वाटत हळद आहे एवढी लागेल एवढी बस झाली कडून त्यामध्ये काय आहे मीठ मीठ काय करतो थोडस आता टाकून ठेवतो नंतर परत मग बघूया चवीनुसार टाकूया. लसूण ते लसूण फोडणी करूया नंतर फोडणी देऊया फोडणी
अकडा ग्लास मॅगी मसाला. मॅगी मसाला ओके. आणि चिकन मसाला. चिकन मसाला टाकू का? दहा रुपये आहे ना, जास्त होईल. जास्त होईल. एक किलो मटनला चिकनला जेवढा असा टाकला असता संपला. ओके. आता काय माहिती आहे, गोडा मसाला तेवढा नाही आहे आपला घरचा. जो गोडा मसाला असतो ना, तो गोडा मसाला तेवढा नाही आहे. आता राहणार तसं शिजवायचं असं असंच खायचं असतं. याला तर चव असते खरी मस्ती होती. कसं का होईना पण चांगलं होईल. झालं की सांगा कसं होईल ते. चला तो टोप घेऊया आणि फोडणी देऊया. आता झाला शिजला भात. वा 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 मस्त मस्त आहे. शिजलाय भात. भात तयार झालेला आहे. एका बाजूला ठेव, इकडे ठेव. दाखवून ठेव. भात तर शिजून झालेला आहे तयार. आता काय करूया, चिकन घालायचं आहे. त्यामुळं आग करायला लागणार आहे. पेटवा दूर झालाय बघ, वारा सुटलाय बघ. तेल टाकलंस? लपून टाकले. लसूण कमी पडले पण टाकूया. कांदा नाही, ते कांदा निघतले ना, ते तसेच उचलून घे इकडं. सगळं तसं तसंच लावलेला आहे. तो चांगला मिक्स करून घेऊया. आता थोडं सर्व तिखट वगैरे सगळं टाकलेलं आहे. गरम मसाला, मॅगी मसाला, चिकन मसाला, मीठ. चवीनुसार अजून मीठ टाकायचं आहे. थोडंसं टाकलेलं आहे आधी, बघूया नंतर चवीनुसार टाकूया. आता हे कसं होतं आहे, शिजलं की नंतर चव सांगते की आजची गटारी आहे मस्तपैकी. आणि चार दिवसानंतर श्रावण महिना चालू होणार आहे. श्रावण महिन्यात काय खाता येणार नाही म्हणून आता ही गटारी केलेली आहे. काम पण इथलं आटपत आलं आहे. चांगला झाला आहे ना. आता कांदा वगैरे चांगला भाजला आहे मस्त इथे. टॅमॅटोन वाढलं थोडीशी ग्रेव्ही होती अशी. कांदा वगैरे चांगला ग्रेव्ही झाले. आता हे जे मॅरिनेट केलेलं आहे थोडंसं मिक्स केलेलं आहे, आता त्याच्यात टाकून फोडणी देऊया. तांदूळ भरून घ्या थोडं. वाटते काय रे लाल झाली तर टाक पाहिजे. वाटते वाटते तोपर्यंत मंडळी चिकन शिजत आहे. तोपर्यंत आपण थोडंसं ग्रास कटर मशीन आणले. तोपर्यंत गवत थोडं कटिंग करून घेऊया. मध्ये मध्ये गवत कटिंग करून घेऊया. तोपर्यंत तिकडं शिजत आहे. गवत कटिंग झाल्यानंतर मग बघूया, जेवूया थोडंसं. तोपर्यंत चला, गवत कटिंग करायचं काम चालू आहे. चिकन जे शिजत होतं ना, ते चिकन शिजवायचं काम तोपर्यंत लक्ष द्यायचं काम नितीनचा मुलगा श्री आहे. तो श्रीवरती सोपवलं होतं. श्री करतोय, बघतोय चिकन शिजवायचं काम त्याचं चालू आहे. चव वगैरे तो बघणार, बरोबर मीठ वगैरे सर्व टाकणार, त्याला सर्व माहिती आहे.
चल चल शिजलं का? जास्त जाऊन शिजू दे, बघ पीस शिजला का? शिजलं का बघ? टेस्ट मीठ वगैरे लागले मस्त, थोडंसं मीठ लागलं नाही ते नको दाम नंतर टाकूया म्हणून कमी होईल. पीस दे ना त्याला शिजलं त्याला ते काढून दे दिनाला. एकच काढ हे शिजला का चेक करू. शिजलाय ना? वरती ठेव, झाकण ठेव वरती. कसं आहे मंडळी, जेवणाचं पाणी जे संपलं होतं त्यानंतर मग नितीन लुकम सर बाजूलाच एक छोटासा पर्याय, वडा बोलता जातं त्याला, ते छोटासा पर्याय झरा, अगदी झऱ्याचं पाणी आहे, म्हणजे त्याला काय बोललं जातं आमच्याकडं उपलाडाचं पाणी, झऱ्याचं पाणी, अगदी मस्त मिनरल वॉटरसारखं स्वच्छ पाणी, आणि ते पाणी प्यायला घेण्यासाठी मग नितीन लोकम जर म्हणजे आमचे मित्र नितीन तिकडे गेले होते आणि ते कळशी भरून त्यांनी नंतर प्यायला जे पाणी पाहिजे होतं आम्हाला, जेवल्यानंतर जे प्यायला पाणी पाहिजे होतं ते पाणी आणण्यासाठी ती कळशी घेऊन आली होती वड्यावरती. तर मस्त आहे की झरा बघा कसा पाणी आहे, एकदम मस्त आहे की स्वच्छ पाणी. तर म्हणजे एवढं थोडं कटिंग करून झालेलं आहे ना, आता आम्ही जेवायला बसतोय. पहिलं मिनीला घालतो वाटतंय, बघ तो भात घातला नाही, भातात थोडं चिकन घेतला नाही आणि बघा ती कशी बघते, बघा तिला माहिती आहे तिथंच आहे खाणं कसं वाट बघते. पहिले मिनीला घालायचं आणि नंतर मग आता आम्ही पत्रावर घेऊन भात बी श्री बसलाय तिथं. श्री भूक लागले होय ना? चला बसूया. मस्त आहे बघा, याच्यामध्ये चिकन आहे शिजवलेलं, भात आहे, संजयनं भाकरी आणली आणि बारकोळा त्यानं आणलेले चपाती आहेत. सगळे कसं बसलेले आहेत बघा पर्णकुटीमध्ये श्रीच्या श्री. तर म्हणजे मस्तपैकी रसा वगैरे घेतलेला आहे प्यायला, नितीनने पण रसा घेतला. कसा तो कसा आहे? भारी मस्त आले ना, एक नंबर. झणझणीत आहे, झणझणीत. चव कशी आहे? मस्त मस्त, भारी काम झालेलं आहे. श्री कसा आहे रे? एक नंबर. चला आता आपण पण सुरुवात करूया. म्हणजे मस्त की जेवण वगैरे आटपलं आणि आता थोडा वेळ पुन्हा जरा बघूया, जरा मशीन मारूया थोडा वेळ आणि नंतर मग जाऊया घरी. पण मस्त वाटतंय अगदी वातावरण पण, थोडं पाऊस थांबलाय त्याच्यामुळं वातावरण पण मस्त वाटतंय आणि हे इकडे काय शोधतंय काय समजत नाही, बघा भासून काहीतरी शोधतंय पुर पुर करत. मिने काय मिने 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 हाय कर हाय कर हाय.
चला तर बंडे, संध्याकाळची वेळ झाली. संजय आणि तात्या तर गेलेत घरी लवकर, कारण 4:30 ची गाडी होती म्हणून. आणि तिने मस्तपैकी चहा बनवला ना, ते कोरी चहा आहे आणि गवती पात जी आहे चहाची, गवती पात ते टाकलेली आहे त्याच्यामध्ये. मस्तपैकी चहा पावडर होती, इथे साखर होती आणि इथे चूल तर होतीच पेटली, त्यामुळे चहा बनवली. चला चहा पिऊया आणि थोड्या वेळात निघूया. आता उशीर झाला आहे बघा, अंधार होत आला असा, अंधार म्हणजे पावसामुळे अंधार झाला आहे. आता त्यासाठी पूर्ण पाऊस भरत आला आहे बघा, एवढं हे कटिंग केलेलं. मस्तपैकी पार्टी पण झाली. टोप घासायचं साधन बघा, टोप चहा बनवलं, स्पेशल चहा बनवला आणि ते टोप घासते. पण ते हे होती पावडर होती, निर्मा पावडर की काय ते पावडर आहे सर्फ, सर्फ त्याने घ्यायची पुसायची. मस्त की हे भारी, हे अगदी नैसर्गिक नॅचरल. सहद्र मंडळी मग हा नितीन लोकम यांच्या शेतावरती आलो होतो आणि तिथे एक आमची एक छोटीशी पार्टी म्हणजे काय बोलतात त्याला, गटारी ना, गटारी झाली. त्यानंतर चहा वगैरे मस्त केला, त्या थोडंसं गवस पण कटिंग केलेलं. तुम्ही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल ऐकून तर घंटेचं बटन आहे तेव्हा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर म्हणजे पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या कृषीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चाय घ्या भावी, चाय घ्या.